मुंबई महापालिका निवडणुकांचे पडघम तर एव्हाना वाजू लागलेत. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत सत्ताधारी शिवसेना आणि भाजप हा सामना आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी शिवसेना विरोधात भाजप किती आक्रमकपणानं मैदानात उतरणार आहे याची झलक आपल्याला रोजच पाहायला मिळते. अर्थात शिवसेनेनंही मुंबई महापालिकेच्या या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मुंबई महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलेल्या जागांवर शिवसेनेनं आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. पाहूयात या निवडणुकीच्या संदर्भानं खास रिपोर्ट. 25 वर्ष आपली युतीमध्ये सडली तीच भूमिका आणि तेच माझं मत आजही कायम आहे. मी त्या मतावर ठाम आहे. भाजप सोबत शिवसेना सडत असताना बाळासाहेबांनी शिवसेनेला सडत ठेवलं असं तुमचं म्हणणं आहे का? ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स हे जे काय आहे ही त्यांची चिलखत आहे. ही चिलखतं घालून ते राजकीय शत्रूंशी लढत असतात. हिंमत असेल तरी चिलखतं काढून मैदानात या. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना चारी मुंड्याचीत करण्यासाठीच्या मुंबईतील जनतेच्या मनातील इच्छा पूर्ण करणारा या स्वरूपाचा सर्व ठोस कार्यक्रम ठरलाय. महापालिका निवडणुकांच्या आधी शिवसेना आणि भाजपमध्ये असं घमासान सुरू झालंय. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आयोजित मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाषण केलं, शिवसैनिकांचे कान टोचले आणि भाजपवरही बाण सोडले. मध्यंतरी त्यांच्या अमित शहा पुण्यात येऊन गेले आणि आपलं ती टीका करून गेले. आपल्याला सांगितलं हिंमत असेल तर एकट्याने लढा. ठीक आहे, मी दसऱ्याच्या मेळाव्यात तेही आव्हान स्वीकारलेले आहे. एकट्याने लढायची आमची तयारी आहे. शिवसैनिक आहोत, मर्द आहोत आम्ही, शंड नाहीत. आम्ही एकट्याने लढू, वीरासारखे लढू, पण ही लढाई करताना तुमचे अधिकार जे आहेत तुम्ही ते वापरायचे नाहीत. आम्ही आमचे अधिकार सत्ताधारी म्हणून वापरणार नाही. हिंमत असेल तर कार्यकर्ते आणि कार्यकर्ते पक्ष म्हणून राजकारणात जसे भिडतात तसे भिडा, मग बघून घेऊ आम्ही कोण सरस आणि कोण काय आहोत. त्या देशामध्ये आता आम्हाला विस्तार करायचा आणि त्यासाठी संघर्ष करण्याची, अडचणींशी सामना करण्याची आमची तयारी. प्रत्येक राज्यामध्ये आम्ही निवडणुका लढवू. आज यश येणार नाही पण उद्या येईल हा विश्वास आणि आत्मविश्वास आमच्यामध्ये आहे. वडिलांचं आजारपण आणि मुख्यमंत्री पदाची जबाबदारी लक्षात घेता आदित्य ठाकरेंनी मुंबईची संपूर्ण धुरा आपल्या हाती घेतलेली आहे. टीम युवा यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेचं नेतृत्व करणार आहे. नवा गडी जुन्या शिवसैनिकांच्या खांद्याला खांदा लावून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली याचप्रमाणे राज्यातल्या इतर महापालिकांवरही शिवसेनेची नजर आहे. सध्या शिवसेनेनं मुंबई महापालिकेवर जास्त लक्ष केंद्रित केलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबईत विभागवार बैठका होणार आहेत. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, ईशान्य मुंबई या बैठका होणार आहेत. नगरसेवक, शाखा प्रमुख आणि विभाग प्रमुख यांच्याशी थेट संवाद साधला जाणार आहे. 18 ते 30 वयोगटातल्या युवा सैनिकांना घरोघरी जाण्याचे आदेश देण्यात आले. आदित्य ठाकरे विविध विकास कामांनी मुंबईचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न करतायत. तेच समीकरण उमेदवारांच्या बाबतीतही लागू शकतं. ज्या विभागवार बैठका सुरू होणार आहेत त्यामध्ये एक प्रकारे उमेदवारांचं नगरसेवकांचं प्रगती पुस्तकच तपासलं जाणार आहे. त्यामुळे यंदा नो वशिलेबाजी. मग तो आमदाराचा मुलगा असो किंवा नेत्याचा, कोणाचीही सेटिंग यंदा चालणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका कधीही येवोत, महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना चारी मुंड्याचीत करण्यासाठीच्या मुंबईतील जनतेच्या मनातील इच्छा पूर्ण करणारा या स्वरूपाचा सर्व ठोस कार्यक्रम ठरलाय. शिवसेना पक्षप्रमुखांनी आदेश सोडले, शिवसैनिक निवडणुकीसाठी सज्ज झाले आणि भाजपनंही कंबर कसली आहे. त्यामुळे शिवसेनेचा नवा पॅटर्न काय कमाल करणार, महापालिकेवर कोण बाजी मारणार हे येणाऱ्या निवडणुकीनंतरच समजणार आहे. वैभव परब, एबीपी माझा, मुंबई. वळूयात पुढच्या बातमीकडे.
अल्पसंख्याक मंत्री अस्लम शेख यांच्या मालाड मतदारसंघातल्या क्रीडा संकुलाला टिपू सुलतानाचं नाव देण्यात येणार आहे आणि त्यावरून भाजप नेत्यांनी शिवसेनेला लक्ष्य केलंय. शिवाजी महाराजांच्या भूमीत टिपू सुलतानाचा सन्मान केला जातोय या शब्दात भाजप नेत्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. सत्तेसाठी शिवसेना लाचार झाली असं म्हणून आमदार आशिष शेलारांनी शिवसेनेवर निशाणा साधला, पण महापौर किशोरी पेडणेकर यांनीही त्याला प्रत्युत्तर दिले. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.